अब क्या पूछेंगे? क्या पूछूं मैं, मतलब मेरी तो बोलती बंद होगी। अभी देवेंद्र जी ने कहा कि वर्सेटाइल चा खरा अर्थ म्हणजे आशाताई भोसले। तर म्हणजे तुम्ही कुठलंही गाणं गाऊ शकता, कुठल्याही जॉनरचं गाणं तुम्ही गाऊ शकता। हे साधारण तुम्हाला कधी असा अंदाज आला की नाही मी भजनही गाऊ शकते, मी कॅबरेही गाऊ शकते, मी रोमॅन्टिक ही गाणं गाऊ शकते? काय असतं आमच्याकडे, हमारे हिंदी बोलू की मराठी? अरे बाबा, हिंदी बोलू मराठी? अर्ध अर्ध बोलू। इकडचे हिंदी म्हणतात बहुतेक। हा, बहुत ज्यादा हिंदी आहे ना। तो मैं क्या बोल रही थी? हाँ, तर वर्सेटाइल। हाँ, वर्सेटाइल। गाने सुनने चाहिए जी। हर देश के गाने सुनने चाहिए, बिल्कुल। इंग्लिश, जापानीज, चाइनीज, स्पेनिश, सब सुनने चाहिए। सारे आर्टिस्टों को सुनना चाहिए। दुनिया के सब आर्टिस्ट जब आप सुनेंगे तो आपको पता लगेगा कि वो क्या क्या गा सकते हैं, राइट। हम क्या कर सकते हैं, उसको हम लेके क्या कर सकते हैं, ये आपको मालूम होना चाहिए। तो गाना लिखा हुआ होता है कि आओ ना गले लगाओ ना लगी बुझाओ ना ओ जाने, ओ जाने जा। अब ये गाना क्या कहता है? पांडुरंग हरि पांडुरंग, ये तो बोलते ही रहा, तो ये भजन तो है नहीं। हाँ, तो ये क्या है? ये गाना है कि आओ ना गले लगाओ ना, तो उस चोले में हमको हमने डाल देना चाहिए। वो चोला होता है हेलन का, किसी एक्टर्स का जी, बिल्कुल। वो चोले में हम चले जाते और फिर बोलते आओ ना गले लगा। बरं आशा, ती तुम्हाला संगीतकारांना चाल सांगितली, तुम्ही त्यात कधी सुधारणा केली आहे म्हणजे, आणि तुमची सूचना संगीतकारांनी ऐकली आहे? बऱ्याचशा वेळेला ऐकायचे, चांगले म्युझिक डायरेक्टर ऐकायचे, खडूस लोक जरा नाही सुनते थे, खडूस होते थे म्युझिक डायरेक्टर, वो जो अपने आपको बहुत लिखा पढ़ा समझते थे, मतलब गाने के मामले में, तो वो नहीं सुनते थे। तो हमको बोल जाने दो, हमको क्या करने का, गाना तुम्हारा है गा लिया बस, हमको क्या करना है। तो ऐसा हम गा के आते चलते थे, लेकिन जो गाना सुनते थे म्यूजिक डायरेक्टर, वो हम बैठ के बोलते थे कि इसको ऐसा करे, इसको ऐसा करे, ये दो बार करे, ये तीन बार, ऐसा करते थे हम लोग। क्या बात है। आलाप लेते थे और ताने लगाते थे, वैसा हम ही करते थे। पण आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की काही संगीतकार तुम्हाला एखादी हरकत सांगतात, एखादा आलाप सांगतात, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही असं ठरवता की नाही आपण तोच एक आलाप गायचा। तर म्युझिक डायरेक्टर अगर खतरनाक हो ना, जैसे जयदेव जी, मदन मोहन जी, वो लोग क्या करते थे, गाना एक दिन सिखाते थे, बिल्कुल, दूसरे दिन बोलते थे ये तान ऐसी नहीं ऐसी थी, कल तुमने तान अलग बताई थी, आज अलग बोला। अभी दो तीन दिन पहले रिहर्सल होती थी, दो तीन दिन, तो हम लोग क्या करते थे, मैं और दीदी भी ऐसी ही थी, तो दीदी और मैं, हम लोग क्या करते थे कि जो हमको चाहिए वही तान रख के बोलते थे, भैया आपने तो कल यही सिखाई थी, यही सिखाया हुआ था, यही हमने चेंज नहीं किया है, हाँ हाँ ठीक है ठीक है, वो उन्हीं की होती थी तान, लेकिन वही हम कह देते थे, बार बार कौन चेंज करेगा ना। म्हणजे तुम्ही इतकं कॉन्फिडेंटली सांगायचं की त्यांना पटायचं ते पटायचं। बरं, अशी कुठली चाल आहे जी तुम्हाला ऐताक्षणी असं वाटलं की फार कठीण आहे? कठीण म्हणजे क्लासिकल नाही कठीण लगता है, गजल थोडीशी कठीण होती है जी, गजल गाना कठीण होता है जी। सबसे कठीण गाना आर डी बर्मन का होता है। आर डी बर्मन के गाने में हमारा कुछ भी नहीं होता है, जो हमको लाना पड़ता है, सीखना पड़ता है, क्योंकि स्पेनिश में आदमी ने कैसे गाया था, वो अमेरिका में कैसे गाया था, फलाने ने चाइनीज ने गाया था, ऐसे कर करके वो उनको हम ले आते हैं, उस गाने को सजाते हैं। तो आर डी बर्मन सबसे बहुत डिफिकल्ट म्यूजिक डायरेक्टर। क्या बात है, जोरदार टाळ्या आपण पंचमदांसाठी वाजवले पाहिजे नाही का? हे काय ना, पासाचं वाढूस आहेत, तिकिटाची माणसं जास्त पैसे वाजवतात टाळ्या। ऐकलं का, जी पासाची आहे त्यांनी जरा, हा आता सोफ्यावर बसलेले जोरात वाजवतात टाळ्या। दर आशा ती आपले खरंच मनापासून आभार, आम्ही तुमच्या तुमच्या सुरात असेच चिंब भिजत राहू। अशी का
मी अशी का हसते? तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल की कुठल्याही जागे कुठल्याही वेळेला केव्हाही. आता फक्त मी असं म्हणता उपयोगी नाही की लोकांनी की आशा आली आणि पाण्याशिवाय सुख मारलं आम्हाला. एक तुमच्यासाठी. क्या बात है, क्या बात है. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आय. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. ज्या मंगेशाने इथपर्यंत आणलं तसंच तो मला पुढे घेऊन जाणार. आणि तुमचं प्रेम मला असंच मिळत राहो, आमच्या राज्याचं पण मला प्रेम मिळत राहो, ही माझी अपेक्षा आहे. बस, थँक्यू व्हेरी मच.